नमस्कार. इकडे माझ्या शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत. दुसऱ्यांच्यापासून जे स्विंग ट्रेडिंग चालू आहे, मला वाटतं 7 ते 8 10 दिवस होत आले. त्याच्यामध्ये आपण 4 स्टॉक घेतले होते स्विंग साठी ट्रेडिंग करण्यासाठी. आता काय कोणते कोणते होते त्याच्यावरती आपण पहिले एक नजर मारू. इथे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी बघा, हा सीई इन्फो सिस्टम बाय झालेला आहे आणि जवळजवळ मी सांगितलं होतं 4-5% प्रॉफिट आहे तर इथे बुक करा. 70 पर्यंत गेलेला होता. ओके, त्याच्यानंतर इरकॉन इंटरनॅशनल बाय झालेला नाही. इरिश लाईफस्टाईल याच्यावरती आपल्याला बाय मिळालेला आहे आणि याने सुद्धा जवळजवळ 5% आसपासचं प्रॉफिट दिलेलं होतं. मी सांगितलं ज्यांना बुक करायचं म्हणजे 5.4.80 किंवा 90 दिले होते. ग्रुपला टाकलेले आहे मी. कदाचित बुक केला असेल तर वेरी गुड, नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही. हे स्टॉक असेच राहतील. पण 2 स्टॉक मधून अजून याचा ब्रेकआउट मिळालेला नाही. ब्रेकआउट मिळाला तर काम करायचं आहे. दुसरा बघा, आयशर मोटर. आयशर मोटर मिळाला तरी सुद्धा करायचा आहे. पण एक स्टॉक ब्रेकआउट झालेला आहे, त्या स्टॉक वरती आज आपल्याला ट्रेड करायचा आहे. म्हणजेच आता जर बघायचं झालं तर सुरुवात आपण कुठून केलेली आणि तो कोणता स्टॉक आहे, आता कधी घ्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. समजा सुरुवात कशी केली होती आपण. आपल्याकडे एक समजून जायचं की आपण आपल्याकडे पैसे किती ठेवले त्याच्यावर तुम्हाला डिवाइडेड 4 करायचं. समजा मी 1 लाखाच्या कॅपिटल प्रमाणे काम करायला चालू केलं. मग काय केलं, 25,000 एका शेअर्स मध्ये टाकले. मग इथे काय झालं, 25 डिवाइडेड 2240 रुपयाला आपण घेतला होता सी इन्फो सिस्टम. तर बघा इथे आपल्याला पैसे मिळा जे लावलेले आहेत ते फक्त 12 शेअर्स घेतलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं मी, इथे बघा जर का आपण इरिश लाईफ सिस्टम घेतला, इरिक इंटरनॅशनल, इरकॉन इंटरनॅशनल आणि इरिश लाईफस्टाईल. आता इरिश लाईफस्टाईल जो आहे तो मला वाटतंय रेट आहे त्याचा 25,000 डिवाइडेड 917 च्या आसपास आपल्याला हा बाय करायचा आहे आणि त्याचे काहीतरी 22 शेअर्स येत होते, बरोबर. 22 किंवा 23 नाही, 27 शेअर्स आहे, 27 शेअर्स येत होते. ते मी घेतलेले आहेत, ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. यांचे 4 पॉइंट याचा आता काय झालेला आहे, 4.8% बुक झालेला आहे आणि हा 4.5. मी सांगितलं होतं ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी बुक करा, पैसे आपल्याकडे रिकामे होऊ शकतात. पण ज्यांनी केला नाही त्यांना घाबरायची काहीही गरज नाही. 2 कॉल आता आपल्याला मिळालेले नाहीत. एक आहे तो सीई इन्फो सिस्टम आणि दुसरा आहे आयशर मोटर. आता आपण जाणार आहोत सेकंड कॉलच्या इथे, तो घेण्या अगोदर आता सी इन्फो सिस्टम, आयशर मोटर, त्याच्यानंतर दुसरा कुठला होता इरिस लाईफस्टाईल, आणि चौथा होता इरकॉन इंटरनॅशनल, बरोबर. आता हे दोन्ही आपल्याला, हा एक आणि हा एक, ब्रेकआउट दिलेला नाही. या लोकांनी आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. हा काय झाला, ब्रेकआउट झाला, हा ब्रेकआउट झाला, बरोबर. म्हणजे हे प्रॉफिट आपण जे काय आहे इथलं बुकिंग केलं असेल नसेल. आता पुढे जाऊन आपण बघायचं आहे जो आज अलेक्ट्रा, तो घ्यायचा कुठे, त्याचे शेअर्स आपल्याला किती घ्यायचे आहेत. बघा इथे 25,000 डिवाइडेड जी प्राइस असेल ते काहीतरी 1210 किंवा 1220 किंवा 1230 जी असेल त्यांनी 25,000 रुपयाला डिवाइड करायचं. आता डिवाइड करायला तुम्ही तुमचा कॅल्सियम ओपन करा. मी इथे कॅल्सियम ओपन करतो, बघा इथे काय होते. हा कॅल्सियम मी ओपन केलेला आहे. इथे 25,000 रुपये 1 2 3 बरोबर डिवाइडेड आपला 1200
10 शेअर्स आहेत. आता किती शेअर्स येतात आपल्याला याच्यामध्ये, 20 शेअर्स येतात. म्हणजे आपल्याला 20 शेअर्स घ्यायचे आहेत आलेख पाचचे, पण कधी घ्यायचे, काय घ्यायचे, कसे घ्यायचे आणि कोणत्या वेळी घ्यायचे हे आपण जाऊन बघूया. जे कोण आज आपल्या बरोबर व्हिडिओ नवीन बघत असतील आणि स्विंग ट्रेडिंग करायचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच कामाचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही नवीनच बघत असाल किंवा आमच्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, येणाऱ्या सर्वच व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. बरोबर, आता मी हे सगळं डिलीट करतोय आणि मी चालतोय आपल्या चार्ट. बघा इथे चार्ट तुम्हाला आता काय सांगतोय ते आपल्याला बघायचं. बरोबर, आता मी जर चार्ट बघितला तर या चार्ट वरती आपल्याला इथे ज्या काही लेवल दिसत आहेत बघा, एक तर आहे इरकॉन इंटरनॅशनल, 175 रुपयाला बाय आहे, घ्यायचा आहे, जो अजून ट्रिगर झालेला नाही. सी इन्फो सिस्टम बाय झालेला आहे, घेतलेला आहे, 5% बुक केलेला आहे. आयशर मोटर मिळालेला नाही अजून सुद्धा. आम्हाला एवढा महागडा घ्यायचा नाही. आपण पहिला बाय कुठे केलेला आहे? बाय केलेला आहे पहिला सुरुवातीला इथे, इथे आपण बाय केलेला आहे, पण पुन्हा बाय आपल्याला या लेवलला मिळाला पाहिजे. बरोबर, तर या लेवलला बाय म्हणजे 3715, 3720 आसपास, 3730 आसपास, ओके, त्यावेळी आपण बाय करू शकतो. याच्या ऐवजी आता मी एक जो दुसरा स्टॉक देणार आहे तो आहे अलेक्ट्रा. ही कंपनी बसेस बनवते येवी. बरोबर, अलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा स्टॉक पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला आता दाखवल्याच्यानंतर समजलं असेल की ईव्हीचा जमाना सुरू होतोय. बरोबर, म्हणजे या बसेसची मागणी वाढणार आहे जास्त. या बसेस भरपूर वाढल्याच्या नंतर फायदा कोणाला होणार आहे? तर या अलेक्ट्रा, अलेक्ट्रा ऑलरेडी अप आहे पण त्याचा ब्रेकआउट वरती आहे. जिथं आहे तिथं प्रॉफिट काही जणांनी बुक केला असेल, पण आता जर का ब्रेकआउट झालेला आहे तर इथून पुन्हा अजून पुढे जाण्याचा तो प्रयत्न करू शकतोय. आता अलेक्ट्राच्या चार्ट वरती आपण जरा जाऊया. हा अलेक्ट्राचा तुम्ही जर चार्ट बघितला, इथंपासून जो बाय झालेला आहे बघा, तो खूप चांगल्या लेवलला चाललेला आहे, खूप चांगलं प्रॉफिट सुद्धा बुक केला असेल. पण बघा इथं एक जण मी जर सांगितलं, हा मंथली चार्ट आहे, मंथली चार्टची जी लेवल आहे तुम्हाला जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत मिळणार नाही. ओके, समजाच तुम्ही विकली चार्ट जर बघितला तरी सुद्धा आपल्याला तोच लेवल मिळतोय ज्या लेवलला आपण मंथलीचा विचार करतोय. आणि जर का डेली चार्ट वरती आपण जर का विचार केला हा आहे डेली चार्ट, तर हा जो डेली चार्ट दिसतोय आपल्याला इथे, मी विचार करतोय आपल्याला हे जे मूव्हिंग एव्हरेज दिसते ना, ते मूव्हिंग एव्हरेज आहे 55 SMA, सिंपल मूव्हिंग एव्हरेज 55. जर का 55 पर्यंत आला तर आपल्याला इथे बाय करायला मिळणार आहे जवळजवळ 1200 रुपयांच्या आसपास. आणि आता सध्याची प्राइस चालू आहे 1216. समजा 1216 आणि उद्या 1-2 दिवसामध्ये 1200 आणि 1216 आसपास कुठेही मिळतोय तर आपल्याला इथून बाय करायचा आहे. ऑलरेडी हा ब्रेकआउट झालेला आहे, स्टॉक वरती जाऊन आलेला आहे रिट्रेसमेंटला. इथून तुम्ही ज्यावेळी बाय करणार तर पहिलं टार्गेट तुमचं 1200 वरून 1300 असणार आहे. बघा मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तुम्हाला इथून बाय, तर पहिले टार्गेट आपण किती बाय बुक करतोय? 5%, दुसरं तर 12%, तिसरं टार्गेट असणार आपलं 15-18%. 15% जर पकडलं तर 1364 आसपास आपल्याला टार्गेट मिळू शकतं. पहिलं टार्गेट असणार आहे आपल्याकडे 5%, किती असणार आहे बघा. आता क्वांटिटी कशी आपण हे करतो, एक्झिट करतो, ती एक्झिट क्वांटिटी काय असेल? 1200 वरून तुम्ही बाय केलं, 1200 वरून बाय केला तर 5% हे पहिलं टार्गेट, 1260 किंवा 1200
65 च्या आसपास तुम्हाला पहिले टार्गेट. इथे तुम्ही 30% क्वांटिटी बुक करायची, तुमच्या पैशांवरती अवलंबून असेल. मी 25,000 लावले तर मला सेल्स किती मिळाले त्याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर. आता सेल्स आपल्याला किती मिळालेले आहेत बघा, इथे 20 शेअर्स मिळालेले आहेत. तर मी किती क्वांटिटी बुक याच्या बुक करणार आहे, याला डिवाइडेड करणार 30%. किती झाले? 20 मायनस 30%. 14 क्वांटिटी आपल्याला काय करायची आहे, सॉरी मला वाटतंय मी 20 मायनस 30% म्हणजे 6 क्वांटिटी आहे. 6 क्वांटिटी बुक करायची आहे आणि 14 क्वांटिटी तुम्हाला ठेवायची आहे. आता 6 क्वांटिटी ज्यावेळी बुक करणार त्यावेळी तुमच्याकडे पैसे किती मिळणार तुम्हाला, इथे बघितलं तुम्ही जर 5% 60 सर 300 ते 350 रुपये प्रॉफिट बुक होणार आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. जर तुमचे जास्त पैसे असतील, लाखांमध्ये असतील, तर तो आकडा तुम्हाला जास्त दिसेल. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय बघा, नेक्स्ट टार्गेट ज्यावेळी तुम्ही बुक करणार त्यावेळी 10% 10% म्हणजे जवळजवळ 122 आहे, बरोबर. 122 ला किती टक्के बुक करणार आहे तुम्ही, आता इथे बघा 20 मायनस 30% उरले 14. या 14 चे तुम्हाला काय करायचे आहेत, मायनस 70%. 10 शेअर्स विकून टाकायचे आहेत. 10 शेअर्स विकले म्हणजे तुम्हाला किती मिळणार, 10 × 122 1200 रुपये इथे मिळाले. आणि पहिले होणार 60 × 6 360 प्लस 1250, समथिंग पकडतोय मी, 1250 1600 रुपये. आता तुमच्याकडे 4 शेअर्स शिल्लक राहिले आहेत, ते तुम्हाला एक्सेल ड्रिल करायचं आहे किंवा 12% सोडून द्यायचे, म्हणजे 2000 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळून जाईल, 2 ते 3000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला रिस्क मॅनेज करत जायचं आहे. आता बुकिंग आणि शेअर्स घ्यायचे किती, बुक कुठे करायचं, हे सगळं समजलेलं आहे. जसा तो ट्रिगर होईल तसा मी ज्यावेळी घेणार त्यावेळी मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये तो पिक टाकणार आहे. मी सुद्धा घेतलेले आहे, त्यावेळी तुम्ही सुद्धा त्याच्या आजूबाजूला घेऊ शकता. हे माझं रिकमेंडेशन नाही, तुम्हाला शिकण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि शिकल्याच्या नंतर तुम्ही उद्या मोठे ट्रेडर व्हाल ही फक्त त्याच्या पाठची एक आशा आहे, बाकी काही नाही. आणि स्विंग शिकायचं आहे तुम्हाला, टेलिग्राम मध्ये जॉईंट व्हायचं आहे, टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्विंगची पाहिजे आहे तर मला हाय करा, मी तुम्हाला स्विंगची लिंक पाठवतो. स्विंगची लिंक तुम्हाला कुठे मिळणार नाही, ती फक्त माझ्याकडे आहे. ज्या लोकांना करायचं आहे त्याच लोकांना मी त्याच्यामध्ये ऍड करतो, त्यामुळे त्यांनी जरा स्विंग साठी हाय केलं तर मी ग्रुपमध्ये ऍड करेन. बाकी टेलिग्राम मध्ये जे कॉल येतात ते ऑप्शन येतात, त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता, सेल करू शकता. एकच कॉल दिला जातो दिवसाचा आणि खूप चांगल्या लेवलला तिथे पैसे मिळतात, तुम्ही तिथे काम करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता. मित्रांनो आजच्या दिवशी आपण इथेच थांबूया, धन्यवाद.